लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरंच धन्य ऐकतो मराठी. कविवर्य सुरेश भटांची या काव्यपंक्तीला केंद्र सरकारच्या निर्णयामुळे मोठे पाठबळ मिळाले आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. केंद्राच्या निर्णयाचे मराठी भाषिकांनी स्वागत केलं आहे. मराठी भाषेचा आग्रह धरताना तो स्वतःपासून सुरू करावा अशी भावना निर्णया वयोगटातील मराठी भाषिकांनी व्यक्त केली. केंद्र सरकारने 2 दिवसांपूर्वीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. खरे तर संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात मराठी भाषेचे महत्व विशद केले होते. मराठी भाषा ही महाराष्ट्रातील जनतेची मातृभाषा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला 700 वर्ष लागली, परंतु आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे महाराष्ट्रात शालेय पातळीवर मराठी हा विषय सक्तीचा असावा, मुलांमध्ये मराठी विषयाची ओढ निर्माण व्हावी, शाळा महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थ्यांनी मराठीतून संभाषण करावे, तर दैनंदिन व्यवहारात संवाद साधताना प्रत्येकाने मराठीचा उपयोग करावा, त्याशिवाय मातृभाषा असलेल्या मराठीला महत्व इतरांच्या लक्षात येणार नाही. मराठीचा आग्रह धरताना त्याची सुरुवात स्वतःपासूनच झाली पाहिजे असे मत धुळे शहरातील निरनिराळ्या मराठी भाषिकांनी व्यक्त केले आहे. माझं नाव भूमिका कैलास आहे. मी जैन कॉलेजमध्ये शिकते आणि जसंच आपल्याला माहिती आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, तसंच हिंदी पण राष्ट्रभाषा आहे, आता मराठीलाही मिळाला आहे. तसंच आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर आपण जास्तीत जास्त मराठी बोलली पाहिजे, मराठीला प्रोत्साहन द्यायला पाहिजे मराठी भाषेला. तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे म्हणून मराठी भाषा जास्त उपयोगात येईल असं मला वाटतं. इंग्रजी भाषा ही जरी आपल्या म्हणजे जगामध्ये ही ग्लोबल लँग्वेज आहे, ती आपण तिला नाकारू शकत नाही. जगात तुम्हाला जर तुमचे पाय पसरायचे असतील, कर्तृत्व गाजवायचं असेल, तर तुम्हाला इंग्रजी भाषा येणं गरजेचं आहेच. पण त्याचबरोबर आपली माय मराठी की जी आपली मातृभाषा आहे ती सुद्धा विसरता कामा नये. मराठी या अभिजात भाषेचा आता जगापुढे प्रसार करणे हे आमची आणि आमच्या पुढच्या पिढ्यांचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. मराठी भाषा घराघरात बोललीच गेली पाहिजे, तीही शुद्ध स्वरूपात. कारण कविवर्य सुरेश भट म्हणतात, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो बोलतो. धन्यवाद. त्यासाठी आपल्या मराठी भाषेविषयी रहिवाशांना अतिशय आनंदाची अभिमानास्पद गोष्ट ठरलेली. मराठी भाषा हा आता सरकारने तर सांगूनच टाकलेली आहे की प्रत्येक वर्गात म्हणजे प्रत्येक शाळेत मराठी हा विषय सक्तीचा असावा. तरीसुद्धा आपण ज्या ठिकाणी मराठी भाषेविषयी जर पाहिलं तर बऱ्याच महाविद्यालयांमध्ये असेल, शाळांमध्ये असेल, संतांविषयी माहिती कमी असते, लेखकांविषयी असेल, याविषयी आपल्याला कुठेतरी उणीव भासते. तर मराठी भाषेविषयी विद्यार्थ्यांमध्ये ओढ निर्माण व्हायला हवी, तसेच मराठी भाषेचं महत्त्व देखील विद्यार्थ्यांना कळायला हवं. महाविद्यालयांमध्ये आपण बघतो बरेच विद्यार्थी आपापसात हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये भाषांतर करतात, तर या ठिकाणी मराठी भाषेचं सुद्धा भाषांतर केलं गेलं पाहिजे, मराठी भाषेत बोललं गेलं पाहिजे. मराठी भाषा जर म्हटली तर लोक बरेच विद्यार्थ्यांना म्हणजे खूप सोपी. नमस्कार, माझं नाव चांदनी विजय डोंगरे. मी दमाबारी कनिष्ठ महाविद्यालयात 11वी इयत्तेत कला या शाखेत शिकले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याबद्दल भारतातील सर्वांचे, महाराष्ट्रातील जनतेचे, सरकारचे सर्वांचे आभार. मराठी भाषा ही आपली मातृभाषा, या भाषेचा आपल्याला अभिमान असायलाच हवा. हल्ली लोक इंग्लिश हिंदी या भाषेच्या मागे पडतात. मराठी भाषेमध्ये जेव्हा आपण बाजारात जातो तेव्हा आपण युजली खूप हिंदी भाषा आणि इंग्लिश भाषेचा वापर जास्त करतो, पण जर आपणच समोरच्याशी मराठी भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर तो समोरचा व्यक्तीही आपल्याशी त्याच भाषेत थोड्याशा प्रमाणात संभाषण करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपणच सुरुवात करायची की आपली भाषा पुढे गेली पाहिजे.